देश महासत्ता कधी होईल, तर सबका साथ सबका विकास होईल तेव्हाच. आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी सांगतात, प्रगती आणि विकासाच्या प्रक्रियेत सर्वांचा सहभाग घेतला पाहिजे. त्यातील विकासाची पहिली प्रक्रिया म्हणजे बेटी बचाव बेटी पढाव ही होईल. मुलींना शिकवून तिला स्वावलंबी केले पाहिजे, कारण एक मुलगी शिकली तर संपूर्ण घर शिकते. तेथूनच देशाचा खऱ्या अर्थाने विकास होतो. देशाचा विकास म्हणजे शेतीचा विकास, स्वच्छतेची कास आणि आरोग्याचा ध्यास, यामुळे संपूर्ण देशाची प्रगती. देशाच्या विकासाची दुसरी प्रक्रिया म्हणजे मातृभाषेतून शिक्षण ही होईल. आपली परंपरा जाणून घ्यायची असेल, टिकवायची असेल, तर मातृभाषेतून शिक्षण घेतले पाहिजे. आपल्या देशातील संतांनी पूर्वीपासूनच मातृभाषा शिक्षण इत्यादी बाबत जनजागरणाचा संदेश त्यांच्या ओवीतून अभंगातून भारुडातून दिला आहे. अशाच प्रकारच्या भारुडातून मुलगी शिक्षण आरोग्य पर्यावरणाचा संदेश सांगणार आहेत चेंबूर एज्युकेशन सोसायटीतील प्राथमिक व पूर्वप्राथमिक शाळेतील इयत्ता 4वीचे विद्यार्थी. आपल्या समोर सादर करणार आहेत बलसागर भारत हो. Thank you.